शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात. ते अरबी समुद्रात बनणार तर नाहीच आहे बरं का, त्यांची मानसिकताच नाही आहे ती. हेच पैसे जर रायगड किल्ल्यावर खर्च केले असते तर जगातला सगळा पर्यटक तिथं आला असता आणि या महाराष्ट्राचं वैभव जगाला दिसलं असतं. पण शिवाजी महाराज या शब्दाची ॲलर्जी एवढी आहे की जमेल तिथं शिवाजी महाराजांचा त्यांच्या विचारांचा अपमान करणं हे यांचं काम समजतात. आत्ता मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये अकोल्यामध्ये ते बोरगाव बसची एक गाडी बंद पडली, शिवशाही नावाची. शिवशाही नावाच्या बसेस धावतात बघा, त्याच्यावर चार घोडे असतात, म्हणजे बसवरती घोडे लावायचे आणि घोडेच लावायचे असा हा कार्यक्रम आहे. ती बस बंद पडली तर प्रवाशांना उतरवणं ठीक आहे, पण चालू बसमधून 18 प्रवाशांना उतरवलं आणि ती बस बँकेने ताब्यात घेतल्याने घेऊन गेले. जिथं जिथं शिवाजी महाराजांचं नाव असेल तिथं असे अब्रू काढायचे काम जे लोक करतात त्यांना सत्तेत तुम्ही ठेवणार आहात का? त्यांना ठेवायचं का? ठेवणार का तुम्ही? आणि म्हणून त्याला एक पर्याय आहे, वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. जेव्हा गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालं तेव्हापासून भारतातले सगळे पक्ष गॅसवरती आहेत, गॅसवरतीचे आहेत. दोन पक्ष तर महाराष्ट्राच्या इलेक्शन मधून संपणार आहेत. आता बाळासाहेबांनी 40 ऑफर दिली होती की तुम्हाला 40 जागा देतो बाकीचा आम्हाला 16. मला वाटतं दोघांना मिळून 40 दिल्या तरी उदारता झाली असती, एवढी अवस्था खराब आहे त्यांची. एकंदरीत इथल्या बहुजन समाजाला गंडवणं, थापा मारणं आणि रिपब्लिकन चळवळ मातीत घालणं एवढाच उद्योग काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी आतापर्यंत केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मातीतून पहिले ह्यांचं खत झालं पाहिजे तेव्हा कुठे फुलेशाह आंबेडकरी चळवळी तिथं जोमाने फोफावता येईल. हे माझं पहिलं मत आहे. जसे अशोक चव्हाण थापड आहेत तसे तिथे बारामतीतले पण एक थापड आहेत. आणि व्यापारी जगतो मापावर, व्यापारी जगतो मापावर, गारुडी जगतो सापावर, गारुडी जगतो सापावर आणि पुढारी जगतो थापांवर, पुढारी जगतो थापांवर. आणि हे गारुडी, पुढारी आणि व्यापारी या तिघांचं मिळून एक संमिश्रण असणारा एक पक्ष त्याची महाराष्ट्रात आता सत्ता आहे. त्याला म्हणतात भारतीय जनता पक्ष. व्यापाऱ्यांचा पक्ष मापात पाप, मापावर लागणारा पक्ष. गारुडी थापांवर लागणारा साप, म्हणजे साप कसा पुंगी वाजवलं की तसं आमच्या बहुजन समाजाला अशी लॉलीपॉप दाखवतात काय ना काय, आम्ही येऊ करू तुमच्यासाठी, ते करू ते करू. करायचं काही नाही, नुसतं गारुड्यासारखं काहीतरी आश्वासन द्यायची. त्यांनी महाजन आदेश यात्रा काढली होती. काय? महाजन आदेश. आणि आम्हाला काय सांगतात? महाजनादेश. महाजन आदेश नावात पण राजकारण आहे, लक्षात घ्या. आपल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी यांना हात दिला त्यांना त्यांना यांनी मातीत घातलेले. नाथाभाऊंचं काय झालं तुम्ही बघताय, तावड्यांचं काय झालं, नापास झाले दहावीत, ऑक्टोबरला फॉर्म भरणार आहेत विनोद तावडे. आता कसं वाटतंय नापास झाल्यावर? आता कसं वाटतंय एक वर्ष वाया गेल्यावर? करा आत्मपरीक्षण, काय करायचंय? बावनकुळेचं काय झालं? असं ज्यांनी ज्यांनी चुकीच्या विचारांना पाठबळ दिलं तो स्वतः संपतो, परंतु दुर्दैव तो आपल्या चळवळीला पण संपून जातो. म्हणून असे लोक संपवणं हे आपलं हे टार्गेट असलं पाहिजे. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. माझ्यासाठी समोर किती लोक येते कधीच महत्वाचं नसतं, त्या माणसांची निष्ठा किती महत्वाची आहे हे महत्वाचं असतं. आणि आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की 2-2, 5-5 हजार रुपये देऊन तोंडात गोळे कोंबून लोकांना सभेला आणून बसवणं. हे असं सगळे बाकीचे पक्ष करतायत, मजूर राज्यावरचे. म्हणजे आत्ता गेल्या आठवड्यात कोथरूडला जी सभा झाली, पीओके पाटील ऑक्युपाईड कोथरूड, पीओके पाटील चंपा चंदू पाटील आपले, ते कोथरूडमधून उभे राहिले. मजूर अड्ड्यावरून 300-300 रुपये देऊन लोक विकत आणावं लागली होती सभेला. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न, विकतची स्वप्न, विकतची माणसं आणून. पण मी तुम्हाला जाहीर सांगतो की चंदू पाटील या निवडणुकीत पडणार आहेत. त्यांना आपण पडायची गरजच नाहीये.
त्यांचा महासंघ त्यांना पाडणार आहे. चांगले म्हणजे त्या बाईंनी एवढा चांगला मतदारसंघ बांधला, त्या बाईचा पत्ताच कापला मेधा कुलकर्णींचा आणि तिथं चंदू पाटलांना दिलं. ज्यांनी त्यांच्यासाठी काम केलं त्यांचे पण गळे कापतायत. तुमचं आमचं काय व्हिडिओ मारला हे तर खूप लांबची गोष्ट होईल. म्हणून अशा लोकांपासून लांब राहणं आणि ह्यांना सत्तेपासून लांब करणं हे महाराष्ट्रातील जनतेचं महत्वाचं काम आहे. आणि म्हणून यावेळी आपण महाराष्ट्रामध्ये वंचितांचं राज्य आणलं पाहिजे. किती लोकांना वाटतं वंचितांचं राज्य आलं पाहिजे? सगळ्यांना वाटतं सर, वाटतं. हॅलो, मग आपण त्याच्यावर काहीतरी प्रयोग केले पाहिजेत. आपण काय करतो, मी वंचितला मत देणार आहे फक्त मीच ठरवतो. आपण हे मी वंचितला मत देणार आहे असं जाहीरपणे 100 लोकांना जर सांगा सुद्धा त्यातले 40 लोक तर असेच मतदान देतील. की वंचित मध्ये कोण येतात? अच्छा, म्हणजे तो पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणलं की तिथून एक तालिबानी घुसलाच बघा. त्यांनी घेतलेली आहे. आणि भारतामध्ये हे सगळं चालतंच. लोकांना गुंगीचं औषध म्हणून जसं आपू देतात तसं हे दारू पण पाजायचे काम चालतात. प्रस्तावित पक्षांकडे भरपूर पैसे असतात आणि त्यामुळे हे सगळे हातखंडे अंमलात आणतात. आपण मी फक्त वंचितला मत देणार आहे ही भूमिका न ठेवता माझ्यासोबतच्या सगळ्या 100 लोकांनी मत दिलं पाहिजे असं जर आपण केलं तर नागपुरातले सगळे उमेदवार आपले निवडून येऊ शकतात. अशक्य काय मला सांगा बरं. ज्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी पडू शकतात त्या देशामध्ये मुख्यमंत्री पडणं काय लय अवघड आहे का? आणि मुख्यमंत्रीच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे कितीतरी लोक येते तुम्हाला माहिती आहे का? त्यातल्या एकाने वंचितकडे इंटरव्ह्यू दिलता, बरोबर सर, समीर कुलकर्णी नावाच्या माणसाने वंचित मधून इंटरव्ह्यू दिला होता. म्हणजे त्यांच्यात पण वंचित आहेत हे मला तुम्हाला सांगायचंय. मेधा कुलकर्णी पण वंचितच आहेत कोथरूडचे ज्यांना तिकीट नाकारलेले. अशा सगळ्या वंचितांचं पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि आपल्याला ह्या वंचितांचं राज्य आणायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयोग केला पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित मिळून या महाराष्ट्राचं शासन ताब्यात घेतलं पाहिजे. आणि जी शाहू फुले आंबेडकर चळवळीची यांनी नुकसान केलेले डॅमेज केलेले त्याला परत खत आणि पाणी घालून त्याचा वटवृक्ष झाला पाहिजे. आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो. आपले प्रश्न बाहेरचे सोडवतील ही अपेक्षा आपण सोडून दिली पाहिजे. आणि म्हणून आपल्या लोकांना आपले प्रश्न सोडण्यासाठी आपण आपलेपणाने निवडून दिलं पाहिजे. लोकांच्या भूल थापा आणि आश्वासनांना बळी न पडता आम्ही हे करू ते करू फक्त आश्वासन देतात, निवडून आल्यानंतर काही करत नाहीत अशा थापाड्या लोकांना आता सत्ता देणं महाराष्ट्रातील जनतेनं बंद केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की वंचितांचं राज्य यायचं असेल तर मी तुम्हाला 4 ओळी सांगेल. मला परत ते 10 वाजताचं विमान आहे. आमची गेले 2 दिवस खूपच पळापळी चाललेली आहे. काहीतरी आमच्या विरुद्ध षड्यंत्र चाललेलं आहे. आम्ही वरून जायचं म्हटलं की ते बंद पडतंय काय ना काय टाइम टेबल किंवा हवामान खातं काहीतरी काहीतरी अडचणी येत आहेत. 7,000 कोटी घेऊन पळलेला मल्ल्या दिसलाच पाहिजे. पण 54,000 कोटी घेऊन भारतात राहणारा प्रफुल्ल पटेल का दिसत नाही हो इथल्या मीडियाला पेपरवाल्यांना? 54,000 कोटीचा घोटाळा आहे एअर इंडियाचा. सगळी एअर इंडिया धुवून खाल्ली आणि त्यातले पैसे कोणाला दिले त्यांनी? हे 54,000 कोटी जे खाल्ले भारत सरकारचे ते कोणाला दिले? त्याच्या मालकाला दिले. या भारतातले जे कोणी व्यापारी पळून जातात ते सगळे गुजरातीच कसे असतात हो? तुम्हाला कधी प्रश्न पडला की नाही? बँका बुडवणारे सगळे गुजरातीच, पैसे घेऊन परदेशात पळणारे सगळे गुजरातीच. म्हणजे देश कोण बुडवू शकतं? हा देश कोण बुडवू शकतं? हा देश कोण लुटू शकतं? गुजराती. आणि त्या गुजरात्यांमध्ये एक मोठा लुटारो आहे, बरोबर. मला सांगा मेहुल चोक्सी गुजराती, बरोबर. नीरव मोदी सगळी यादी काढा. केतन पारेख हे सगळे गुजरातीचे. मग ज्यांचा पक्षाचाच बेस गुजराती आहे ते भारत उद्या विकणार नाहीत हे कशावरून? भारत लुटणार नाहीत कशावरून? आणि म्हणून यांच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे. ज्या कोणी पक्षाचा अध्यक्ष बीजेपीचा गुजरातचा म्हणत असेल सावध व्हायचं की यावेळी देश लुटून साफसूफ करणार आहे.
आणि हे सात दिन चालले. आता ते दोघं तर जोडगुळी अशी जमलेली आहे ना, आदिल शाह निजामशाह एकत्र आहेत, म्हणजे अमित शाह आणि दुसरा एक शाह आहे त्यांच्याबरोबर, हे दोघं आहेत एकत्र. ते दोघंच पक्ष चालवतात, हम दो और हमकोही दो, सब हमकोही दो, दुसरं कोणाला काही विचारतच नाहीत ते, आणि काही गरज पण नाही त्यांना. ते सगळं सगळं त्यांच्याच मुठ्ठी में, ती एक जाहिरात येते ना पूर्वी दुनिया मुठ्ठी में, ते यांचं सगळं असंच चाललेलं आहे. हुकुमशाही प्रवृत्ती जेव्हा जेव्हा बळावतात तेव्हा लोकशाहीचा गळा घोटला जातो. आज दुर्दैवाने ती परिस्थिती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पण तेच होत आहे. ते थांबवायचं असेल तर आम्हाला वंचितांचं राज्य यायला पाहिजे. ते का यायला पाहिजे मी तुम्हाला विश्लेषण करील आणि मी थांबेल. खूप लाटले खूप लुटले, खूप लाटले खूप लुटले, हे आता संपणार आहे. होय, आता वंचितांचे राज्य येणार आहे, आता वंचितांचे राज्य येणार आहे. खूप सोसले खूप भोगले, खूप सोसले खूप भोगले, हे आता थांबणार आहे. होय, आता वंचितांचे राज्य येणार आहे, वंचितांचे राज्य येणार आहे. खूप लुटले खूप वाटले, मी सांगितलं तुम्हाला. थांबा थांबा, पुढे जायचे अजून, लगेच काय करू नका. खूप लुटले खूप लाटले, हे आता आटणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. 800 कोटी रुपये एकट्या पद्मसिंग पाटीलने लुटले म्हणून तो बीजेपीत पळाला. हे सगळे जे पळणार आहेत ना, इकडून तिकडे उड्या मारणारे. आणि तुम्ही लक्षात घ्या, एका माणसाने 4 वर्ष राष्ट्रवादीमधून प्रयत्न केला राजकारणाचा, वार्ड काँग्रेसला सुटतोय म्हणून तो काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसने त्याला फॉर्म नाकारला म्हणून तो शिवसेनेत घुसला, शिवसेनेने एबी फॉर्म दिला नाही म्हणून तो शेवटी बीजेपीत गेला. आता सांगा तुम्ही मत कोणाला दिलं? ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. म्हणून या चौघांना कोणालाही मत देणं हे इनडायरेक्टली बीजेपीला मत आहे. आणि म्हणून यावेळेचा सामना केवळ बीजेपी वर्सेस वंचित एवढाच होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी कोणत्याही पद्धतीत आपल्या रेसमध्ये नाही. त्यांचे स्वतःचे सेनापती त्यांच्या मतदारसंघात टेन्शनमध्ये. चव्हाणांनी मासला बघितलाय, शिंदेंनी मासला बघितलाय, लोकसभेला पवारांनी पण मासला बघितलाय. त्यामुळे किमान आपला तो खुर्ची बचाव या टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यांनी दोन्ही पक्ष आपापले वाऱ्यावर सोडलेले आहेत. आणि त्यामुळे वंचितांचा वारा या महाराष्ट्रामध्ये, त्यांचा घोडा एवढा उधळणार आहे की या महाराष्ट्रामध्ये वंचितांचं राज्य येणार आहे, राज्य येणार आहे. खूप नाडले खूप ताडले, हे आता तुटणार आहे. खूप नाडले खूप ताडले, हे आता तुटणार आहे. होय, आता वंचितांचे राज्य येणार आहे. मी होय म्हटलं ना की पुढे तुम्ही लगेच म्हणायचं काय, आता वंचितांचे राज्य येणार आहे. म्हणजे हा आवाज आहे की नाही, रात्री झोपे तुमच्या मनात गुंजेल स्वप्नात, आणि तुम्ही कोण उठला भेटला फक्त एकच सांगायचं, होय वंचितांचे राज्य येणार आहे, वंचितांचे राज्य येणार आहे. बस, ज्याला आपली इच्छा नाही मत द्यायची तोही म्हणणार आपलं मत वाया जाण्यापेक्षा देऊन टाकू सिलेंडरला का, वंचितांचे राज्य येणार आहे. खूप रांजले खूप गांजले, खूप रांजले खूप गांजले, हे सर्व आता सांडणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. खूप उतले खूप मातले, हे सर्व आता फाटणार आहे. खूप उतले खूप मातले, हे सर्व आता फाटणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे, वंचितांचे राज्य येणार आहे. खूप फसवले खूप रडवले, कर्जमाफी करतो दरवेळी कर्जमाफी. शरद पवारांना कर्जमाफी का लागते हे तुम्हाला माहिती आहे का? कारण शेतकऱ्याच्या नावावरती सगळी कर्ज शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनीच घेतलेली असतात. मग हा शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा नसतोय, कार्यकर्ता कर्जमुक्तीचा मुद्दा असतोय. आणि जर तसं नसतं तर औरंगजेबाच्या 27 वर्षाच्या आक्रमणामध्ये या महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक मारले गेले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली शरद पवार कृषी मंत्री असताना. मग खरा औरंगजेब कोण आहे? खरा औरंगजेब कोण आहे? आणि वरून गळा काढतात शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. कर्ज तुम्ही काढायचं, तुमच्या लोकांनी काढायचं. मी तुम्हाला नंतर यादीच दाखवील त्यांच्या कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी किती कर्ज घेतलं होतं. आणि मग त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मला सांगा कुठल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला हो, मला कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी पाहिजे. शेतकऱ्यावरती शेतकऱ्यासाठी कर्जमाफी नाहीये, हे यांच्यासाठीच पाहिजे. ह्यांच्या बँका ह्यांच्यात खाती ह्यांचीच, डुप्लिकेट कर्ज ह्यांनीच काढायचं, डुप्लिकेट मशी ह्यांनीच लोकांना द्यायच्या, आणि त्या मशी गाभण झाल्या म्हणून सरकारकडून आजून घ्यायचं.
कागदावल्या म्हशी हे असा सगळा लुटमारीचा प्रकार सगळा चाललेला आहे आणि असे नुसत्या थापा देऊन ह्यांचं सगळं चाललंय म्हणून खूप फसवले खूप रडवले हे सर्व आता काटणार आहे कापलं पाहिजे हे सगळं हे खोटं नाट्याने कापून काढलं पाहिजे खूप फसवले खूप रडवले हे सर्व आता काटणार आहे होय वंचितांचे राज्य येणार आहे असं जोरात बोलायचं बरं का होय वंचितांचे राज्य येणार आहे खूप बोकाळले खूप चेकाळले बघा एकेकाचे वजन एकेकाच्या ढेरी बघा कशा वाढले असे तुरुत तुरुत चालतात असे त्यातले दोन नागपुरातले बघा श्रीमंती किती असते पोटाचा घेर किती असतो पोटाची भूक किती असते थांबता थांबत नाही तो येऊ द्या असं चालू जे नसतं चक्कर येऊन पडतात कधी कधी स्टेजवर एवढं खातात का मी गोळ्या म्हणतोय गोळ्या खाल्ल्या चक्कर येऊ शकते आणखी काय खात असतील काय कुठेतरी थांबलं पाहिजे शेवटी नश्वर दे कधीतरी आपण मरणार आहोत एवढं खाऊन काय खाऊन मरायचंय का मरून खायचंय खूप बोकाळले खूप चेकाळले हे आता आवळणार आहे त्यांच्या पोटाला ते स्लिम बेल्ट लावतात की नाही की पोट कमी करण्यासाठी खूप बोकाळले खूप चेकाळले हे आता आवळणार आहे होय वंचितांचे राज्य येणार आहे वंचितांचे राज्य येणार आहे खूप छळले खूप मळले असं शेतकरी असा मळलेला आहे रोजगार देतो नोकऱ्या देतो अमुक देतो सगळं खूप छळले खूप मळले आता हे फिटणार आहे आता हे फिटणार आहे होय आता वंचितांचे राज्य येणार आहे वंचितांचे राज्य येणार आहे खूप कमवले खूप जमवले कुणी चव्हाण पवार देशमुख निलंगेकर चाकूरकर हा सगळेच त्यांना कार्यकर्ता नाही बरं का हे सगळे विकतची माणसं आणतात बाळासाहेबांकडे कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा एकही माणूस विकतचा नसतो हे मी जवळून बघितलं म्हणून मी त्यांच्यासोबत आहे बरं का तुम्हाला पण टेन्शन आलं असेल ना की मराठा समाजातला त्यातला राजघराण्यातला माणूस बाळासाहेबांसोबत काय करतोय राजा राजाचीच साथ करणार हे लक्षात ठेवा आणि काल आम्ही संकल्प केला अकोल्याच्या ग्राउंडवरती की या देशाचे पुढचे प्राईम मिनिस्टर कोण असतील तर पुढचे प्राईम मिनिस्टर बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सर सांगताय पण हे अवघड वाटतंय अवघड बिघड काय नाही 42 खासदार असलेला देवेगौडाचा प्राईम मिनिस्टर होऊ शकतो तर 48 खासदारांची फौज असणारा महाराष्ट्राचा प्राईम मिनिस्टर होऊ शकतो आणि जर आजपर्यंत मराठी माणूस पंतप्रधान झाला नव्हता तर त्याला कारण हे होतं की तेवढ्या लायकीचा माणूस महाराष्ट्रात नव्हता आता तेवढ्या ताकदीचा माणूस आपल्याकडे महाराष्ट्रातून 48 खासदार आणि पूर्ण भारतातून जवळपास 200 खासदार आपण दिले ना 272 आकडा पार करता येतो आणि नक्कीच पुढच्या 2024 या देशामध्ये वंचितांचा प्राईम मिनिस्टर आणि वंचितांचं सरकार असणार ज्याला विश्वास बसणार नाही त्यांनी घरी जाऊन डायरीत लिहून ठेवा रामजीराव जाधव सरांनी नागपूरमध्ये असे जे म्हणले होते कारण नागपुरात बोलणं महत्वाचं आहे नागपुरातून बोलणं महत्वाचं आहे हे सर्जिकल स्ट्राईक आहे तुम्हाला काय वाटतं लोक यायला का भिले असतील का लोकांना भीती वाटली असेल म्हणून आम्ही म्हटलं सर्जिकल स्ट्राईक आहे इथं सभा घेणं हेच मोठं सर्जिकल स्ट्राईक आहे खूप कमवले खूप जमवले आता हे उघडणार आहे होय वंचितांचे राज्य येणार आहे होय वंचितांचे राज्य येणार आहे खूप जमवले खूप थांबवले हे आता उलटणार आहे खूप दमवले खूप थांबवले हे आता उलटणार आहे होय आता वंचितांचे राज्य येणार आहे वंचितांचे राज्य येणार आहे खूप चोरले खूप चारले शिखर बँकेचा 40,000 घोटाळा सिंचन 70,000 घोटाळा तुम्हाला काय वाटलं अजित पवार का रडले परवा हॅलो अभ्यास केला सिंचन घोटाळ्याचा आणि पेपर आला शिखर बँकेचा ऐनवेळी असा पेपर बदलल्यावर रडू कोसळेल नाही तर काय होईल माणसाला
अवघड काम आहे राव हे, कारण कुठं कुठं पेपरमध्ये काय काय घोटाळा केलाय ते नंतर सगळं ईडीच्या तपासणीत जाहीर होणारच आहे. आत्ताशी फक्त एकाची तयारी झाली होती, गेले 2-4 दिवस बसले आणि काय चर्चा करून परत आले बाहेर माहित नाही. त्यांच्या सभाच होत नाहीत आता महाराष्ट्रात. खूप चोरले खूप चारले हे आता सर्व ओकणार आहे. हे सगळं खाल्लं पिलं ना आता. खूप चोरले खूप चारले हे सर्व आता ओकणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे, वंचितांचे राज्य येणार आहे. खूप जाती खूप जमाती काय केलं यांनी, 6,500 जातींमध्ये सगळं डिवाइड करून टाकला देश. खूप जाती खूप जमाती हे सर्व आता एक होणार आहे. हे सर्व आता एक होणार आहे. मराठे असतील, ओबीसी असतील, एससी असेल, एसटी असेल, बीजेपी असेल, आदिवासी असतील, वनवासी असतील, हे सगळे खूप जाती खूप जमाती हे सर्व आता एक होणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे, वंचितांचे राज्य येणार आहे. एक विचार एक दिशा, एक विचार एक दिशा, एक ध्येय एक धोरण आता स्वराज्याचे तोरण बांधणार आहे. स्वराज्याचे तोरण बांधणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. बोला ना, लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजेच वंचितांचं राज्य. आणि हे शिवाजी महाराजांचं राज्य आपल्याला निर्माण करायचं. शिवाजी महाराजांच्या सोबत कोण होते? 12 बोलदार 18 पगड जातीचे सर्वसामान्य मावळे होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य हेच वंचितांचं राज्य. आणि वंचितांचं राज्य परत 21व्या शतकात आणणं म्हणजे शिवशाहीची स्थापना करणं. आणि म्हणून वंचितच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रायगडावरती होईल, रायगडावरती होईल. रायगडच्या खाली महाड आहे, तुम्हाला माहितीच, चौदार तळ तिथं आहे, मनुस्मृती तिथं जाळली गेली होती. हे सगळे ऐतिहासिक रेफरन्स पकडून रायगडावरती वंचितांचा राज्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडला पाहिजे. तुम्हाला कल्पना नसेल, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या एका विषयावरती 80 पानाचं अख्खं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का झाला, कसा झाला, कुणी केला, कुणी त्यात काड्या घातल्या, हे सगळं त्यात लिहिलेलं आहे. बाळासाहेब ते खूप दुर्मिळ पुस्तक आहे बरं का, आणि बऱ्याच लोकांना हे माहीत पण नाही. आता ना जातीसाठी ना मातीसाठी, ना जातीसाठी ना जमातीसाठी, आता एक होत आहोत या मातीसाठी. आणि आता उभा देश सांधणार आहे, उभा देश सांधणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. आता शेवटची ओळ मी सांगेल आणि मग तुम्ही त्याच्यावर निर्णय द्यायचा आहे मला. मोकळे आकाश काय पाहिजे आम्हाला? मोकळे आकाश आणि मोकळा श्वास घेणार आहे. मोकळे आकाश आणि मोकळा श्वास घेणार आहे. शतकाचा अंधार फेडण्या, शतकाचा अंधार फेडण्या, एक प्रकाश येणार आहे, एक प्रकाश येणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. होय, वंचितांचे राज्य येणार आहे. पुढे जायचे त्याच्यामुळे बाळासाहेबांनी मला 5 मिनिटं दिली ती, पण कविता पूर्ण करणं गरजे. कवींना खूप मार्केट आहे, कवींना खूप मार्केट आहे. त्या कविता काय लायकीच्या असतील तो भाग वेगळा. म्हणजे चला आपण एखादी कविता करून बघू, पण वंचितांचे राज्य येणार आहे. आदरणीय बाळासाहेब, आता फक्त भीमाचं रक्त, आता फक्त भीमाचं रक्त, आणि आता एकच लक्ष, आता एकच लक्ष, दिल्लीचे तख्त, दिल्लीचे तख्त. पुढचे प्राईम मिनिस्टर बाळासाहेब आंबेडकर, पुढचे प्राईम मिनिस्टर बाळासाहेब. हा, म्हणून मोठ्या संख्येने नागपूर आणि महाराष्ट्रामध्ये उभे असणारे सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण निवडून आणा. गॅस सिलेंडर ही प्रत्येकाच्या घरात असणारी वस्तू आहे, ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना प्रेरित करा. जास्तीत जास्त लोकांनी ते बटन दाबा आणि गॅसवरचं बटन दाबलं तर मोकळा श्वास घेता येईल हे त्यांच्या लक्षात आणा. आणि बहुमताने आमचे सगळे उमेदवार निवडून आणा आपले सगळे, आणि वंचितांचं राज्य आणा. ह्याच तुम्हाला शुभेच्छा देतो, हाच संदेश देतो. आणि आपण सगळ्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून वंचितच्या उमेदवारांचा प्रचार प्रसार करावा आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याच्या कामात एक मोठं क्रांतिकारी योगदान आपण द्यावं. ह्या सगळे आपल्याला शुभेच्छा देतो, विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.